वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर PS चव्हाण यांनी केले आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग 3 दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सिअस जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे म्हटले जाते. सलग 2 दिवस तापमान 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. एप्रिल, मे व जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव अधिक असतो, तसेच त्यामुळे मृत्यूही होण्याची शक्यता असते. अशावेळी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध लोक व लहान मुले, गरोदर महिला, स्थूल लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, मधुमेह, हृदयविकार, दारूचे व्यसन असणारे लोक, घट्ट कपडे घातलेले लोक, निराश्रित घरदार नसलेले गरीब लोक, कारखान्यात बॉयलरजवळ काम करणारे लोक, अशा प्रत्यक्ष उष्णेशी संबंध देणाऱ्यांना उष्माघात होतो. वरील अतिजोखमीची लोकांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास किरकोळ स्वरूपाचा किंवा गंभीर स्वरूपाचा असतो असे ते म्हणाले. थकवा येणे, ताप येणे, शरीरावर रॅश उमटणे, हातापायांना गोळे येणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता ही लक्षणे असते.